वर्धा येथे प्रस्तावित गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावे या मागणीसाठी हिंगणघाटचे नागरिक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वर्धेचे पालकमंत्री यांना भेटायला आले. काय भेट, तुमची जी भेट झाली त्यामध्ये काय मागणी केली आणि देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं होतं? जसं आपल्याला माहिती आहे की वर्धा जिल्ह्याला गव्हर्नमेंट वैद्यकीय शासकीय महाविद्यालय लागू झालेलं आहे, मान्य झालेलं आहे, तर ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटमध्ये व्हावं. कारण की हिंगणघाट हा तालुका संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा आहे, जनसंख्या खूप जास्त आहे, कुठल्याही प्रकारची तिथे खूप चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं आम्ही आज उपमुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती केली की हिंगणघाटला ते द्यावं आणि त्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला. ते बोलले की नक्कीच हिंगणघाटला आम्ही वैद्यकीय महाविद्यालय देऊ आणि त्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत, जे काही प्रस्ताव मांडायचे आहेत, तर ते त्या संदर्भात ते बोललेले आहेत की आम्ही ते प्रयत्न करू की हिंगणघाटला होईल यासाठी. कारण हिंगणघाट शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि वैद्यकीय सुविधेच्या माध्यमातून खूप मागे असा आहे. सर्वपक्षीय नेते आले ते आज सर्वपक्षीय सगळे नेते आहेत हिंगणघाटचे, त्याचप्रमाणे सामान्य नागरिक सुद्धा आलेले आहेत. कोणकोणत्या पक्षात नेते आले? हॅलो, मी हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे सुनील पिंपळकर. आज आम्ही फडणवीस साहेबांना भेटायला आलो आहे आणि निवेदन घेऊन आलो आहे की हिंगणघाट सगळ्यात मोठा तालुका आहे, वर्धा जिल्ह्याची सगळ्यात मोठी तालुका आहे, खूप जास्त लोकसंख्या आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या आमचा हिंगणघाट खूप मागे आहे. 30 वर्षापासून आमच्या हिंगणघाटवर खूप अन्याय होत आहे, त्यामुळे आता हिंगणघाटची जी जनता आहे ही जनता खवळली आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की हे जे आम्हाला एक जिल्ह्याला जे गिफ्ट मिळालं आहे मेडिकल कॉलेजचं, ते हिंगणघाटामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हावं. एवढी मध्यंतरी तुम्ही बंद देखील पुकारला होता, काय वाटते प्रशासन तुमची मागणी मान्य करेल, विचार करेल? सरकार मागणी मान्य करते की नाही करत आता आम्ही सगळं घातलेलं आहे. सर्वात प्रथम आम्ही आझाद मैदानातून आंदोलन केलं, याच्यापूर्वी मी लोटांगण आंदोलन केलं कारण चौकामध्ये, आणि आता माननीय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्यावर मागणी मान्य नाही केली तर आम्ही हिंगणघाटमध्ये तीव्र आंदोलन ठोकू, यात काही शंका नाही. ठीक आहे, तर हे हिंगणघाटचे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या पक्षाचे सामान्य नागरिक देखील आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की आज देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.